म्हणजे याचा अर्थ तू आणि समीर राव आता एकत्र राहू शकत नाही असंच म्हणायचंय का तुला? नाही नाही नाही, राहू शकत नाही नाही, त्यांना आता इच्छाच राहिली नाही एकत्र राहायची. पप्पा मी खूप प्रयत्न केला, ह्यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही. आय एम सॉरी. मीरा गु किती समजवलं तुला, पण काही उपयोग नाही ना. मम्मीचं कोण ऐकणार, मम्मीला कळतच नाही काही, नाही का? तू जेव्हा सांगितलंस लग्न ठरवलंय, मीच घाई केली ना. म्हटलं बया गावभर हिंडते त्याच्या बरोबर, लवकर लग्न करून टाक. तरी भाऊजीने मला समजवलं होतं, नंदे मोठ्या घरची माणसं आहेत ती, जरा विचार करा. पण त्यांचंही नाही ऐकलं मी. मोठ्या तोऱ्यात होते ना, मोठं घर, मोठ्या घरचा जावई. नाही ग, माझीच चूक झाली आहे, माझीच. मम्मी तुझं काहीही चुकलेलं नाहीये, माझं चुकलंय. मला समीर खूप आवडायचा, त्याचं घर, त्याचे पॉलिश्ड आई बाबा, सगळंच आवडलं होतं. भुरळ पडली ग मला. मी विचारच नाही केला की मी ज्या घरात वाढली आहे तो ज्या घरात वाढलाय ह्यात किती फरक आहे ते. विचार करायला हवा होता लग्न आधी, पण मी तेव्हा ना काकांचं ऐकलं ना दिशाचं ऐकलं, लग्न करून मोकळी झाले. मम्मी माझं चुकलंय, तू नको ना रडूस. पण मग आता करायचं काय? काहीही करायचं नाही. जरा थांबा सगळेच. समीरचे आई बाबा काय करतायत ना ते आधी बघूया आपण. ताई समीर काहीच करणार नाहीये. त्या घरात फक्त एक समीरचे बाबा सेन्सिबल आहेत, त्यांना माझी काळजी असेल. हो मग तुम्ही बोला ना त्यांच्याशी. अगं आता आपण काय बोलणार? ही मुलंच एकमेकांसोबत राहायला नाही म्हणतात, त्याला काय करणार आपण? काही करा, आपण काही करायला तयार आहोत, पण हे लग्न मोडता कामा नये. अगं मम्मी तू पण पोटेत मध्ये बोललीस तर. अगं जन्माचं वाटोळं करून घ्यायचं का तुला तुझ्या? अगं मम्मी अशा लग्नात राहण्यापेक्षा डिवोर्स घेतलेला बरा नाही का? तुला सांगितलं नाही. नंदा 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 काय करतेस? पोरीवर हात उचलतेस? काय करू मी, काय करू सांगा तुम्ही. तू शांत हो, मी बोलतो शरदरावांशी, मी बोलतो. पण तू शांत हो, सावर स्वतःला.